उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने 5 लक्ष महिलांचा भव्य महामोर्चा दिनांक 25 जुलै रोजी आझाद मैदानावर धडकणार. राज्यभरात दारिद्र्य निर्मूलन मोहिमेच्या अंतर्गत मागील 12 वर्षापासून कार्यरत उमेद अभियानातील प्रेरिका तसेच कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी दिनांक 25 जुलै 2023 पासून आझाद मैदानात महामोर्चाचे आयोजन केले आहे. उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या छत्राखाली हा लढा सुरू होणार असून पूर्वतयारीचा भाग म्हणून राज्यभरात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. ग्रामीण भागात महिलांच्या लोकसंख्या उभारून त्यांना वित्तीय तथा उपजीविका साधन निर्मितीचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्यात उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत मागील 12 वर्षांपासून महिला केडर कार्यरत आहेत, मात्र त्यांचे एकदाही मानधन वाढलेले नाही. कर्मचाऱ्यांचीही तीच स्थिती असून कोविड काळात त्यांचे वार्षिक वेतनवाढ गोठविण्यात आली होती. याशिवाय विविध समुदायांना देण्यात येणारे लाभ केंद्र सरकारच्या अनुरूप दिले जात नाहीत. या समस्या सोडवण्यासाठी संघटना मागणी 3 वर्षापासून विविध स्तरावर पाठपुरावा करत आहेत, मात्र आश्वासनाव्यतिरिक्त पदरात काहीच पडलेले नाही. त्यामुळे आता प्रलंबित समस्या सोडविण्याचा निर्धार घेऊन विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने आझाद मैदान मुंबई गाठण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. याकरिता गाव तालुका जिल्हा स्तरावरून महिला तथा कर्मचारी सहभागी होणार असून विशेषतः इंदापूर तालुक्यातील उमेद संघटनेच्या महिला व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित राहणार असून त्याला महामोर्चाचे स्वरूप मिळणार आहे. प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी माननीय मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांनी बैठका घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. हे विशेष महिला केडर यांना रोहयो मजुरीनुसार किमान 30 दिवस मानधन, कर्मचाऱ्यांना 50% वेतनवाढ, बाह्य संस्थेमार्फतची मनुष्यबळ भरती बंद करणे व सध्या असलेल्या मनुष्यबळात सामावून घेणे, अंतर्गत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करणे, प्रभाग समन्वयक तसेच सहाय्यक कर्मचारी यांना जिल्हा बदली देणे, केडर भरतीवरील बंदी उठवणे, कोविड-19 कालावधीतील गोठविण्यात आलेली वेतनवाढ देणे तसेच ग्राम विकास विभागांतर्गत स्वतंत्र केडर निर्माण करणे आदी मागण्या या माध्यमातून सरकारकडे करण्यात येणार आहे. पहा हा रिपोर्ट. नमस्कार, मी निलोफर पठाण, उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कार्यकारी संघटनेची इंदापूर तालुका अध्यक्ष. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील सर्व महिलांना तसेच तालुका अभियान कक्षातील सर्व CRP यांना आवाहन करू इच्छिते की 25 जुलै रोजी मुंबई येथे होणाऱ्या आझाद मैदानावरील आंदोलनाला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. गेल्या काही वर्षापासून आमच्या मागण्या या प्रलंबित आहेत. वेळोवेळी शासनाने फक्त आश्वासने दिली आहेत. ज्या महिलेने गावागावामध्ये जाऊन महिलांमध्ये उमेद निर्माण केली तिलाच नाउमेद केलं जात आहे. तर आमच्या काही मागण्या अशा आहेत की केडर मानधन व्हावी आणि हे मानधन 10 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. त्याचबरोबर कर्मचारी यांच्या मानधनात 50% वाढ झालीच पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची जी जिल्हाबाह्य बदली आहे ती जिल्हा अंतर्गत बदली व्हावी आणि शासन सेवेत त्यांना सामावून घ्यावे. आणि ही उर्वरित आणखी काही मागण्या आहेत. तर या मागण्या पूर्ण न केल्यामुळे 25 तारखेला मुंबई येथे मंत्रालयावर आम्ही मोर्चा नेणार आहे आणि या मोर्चेसाठी राज्यभरातून 5 लाख महिला उपस्थित राहणार आहे. तरी आपण सर्वांनी यात सहभाग नोंदवावा ही विनंती. मोर्चा कशासाठी? माय मावल्यांच्या भल्यासाठी. धन्यवाद. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.